काय 20 रुपये होतील ना, ती साईडला काढायची. महिन्याचे पैसे किती होतात ते बघायचं, मग पैसे म्हणणं चालले. मग असं करत सकाळी 2 तास लवकर जायचं, संध्याकाळी 2 तास लेट यायचं घरी. मग असं करत आठवड्याचे 25 रुपये जमा केले, महिन्याचे 100 रुपये, 4 आठवडे. मग ते बँकेत बघायला गेलो, आम्हाला एप्रिल महिन्यात 1300 रुपये जमा झाले. आम्ही 13 महिना होतो. मग आम्हाला असं वाटलं किती पैसे होते, म्हणजे 30-40 रुपयाचाच आठवडा राहायचा, आणि त्या आठवडा आला 40 रुपयाचा. का मग काय करायचं, 6 दिवस काम करायचं, 7व्या दिवशी बाजारची सुट्टी राहायची. आणि मग ते आठवडे बाजारला जायला पगार आणायचा, आणि नवऱ्याच्या हातात द्यायचा. नवऱ्यांनी बाजारला जायचं, आणि मग त्यांनी ती बाजार करायचा. मग आपण काय करायचं, 8 दिवसाचं घर शेणाने सारवायचं, ते सारवायचं शेणाने. माझं आता मग शेणाने सारवायचं घर आहे अजून, ते शेणाने सारवायचं. 2 वाजे सरपण आणायचं, म्हणजे लाकडं आणायची, असं नदीच्या कडं इकडं जाऊन ते गोळा करून, म्हणजे 8 दिवस सरपण पुरलं पाहिजे ना चुलीला, ते आणायचं. आणि मुलं बाळांचे कपडे लगे धुवायचे. मला 3 मुली होती, त्यांच्या नाणं धुणं हे करायचं. आणि परत मग दुसऱ्या दिवशी कामाला जायचं, अशी रुटीन होती आमची सगळी. आणि मग ती पहिले 1300 रुपये बघितल्यावर म्हणायला लागलो किती पैसे होते ते. मग ते आम्ही बँकेत घेऊन गेलो. बँकेत गेल्यावर ते खातं उघडलं, ते भरले पैसे. असे 3 महिने केले, 39 रुपये झाले, 13 महिना होता बरोबर. मग ते 39 भरल्यानंतर रोजची मीटिंग व्हायची आमची, दुपारी ज्यावेळेस सुटलं आपल्याला काहीतरी करायचं, पण काहीच माहीत नाही. बाजारात काही घ्यायला जात नव्हतं, द्यायला जात नव्हतं. वर्षातून 1-2 साड्या मिळायच्या, संक्रांतीला साडी राहायची, ती मी आपली जशी असत तशी. आणि ती पण मिस्टरच घेऊन यायची, म्हणजे ती पण आणायला घरी कपड्याच्या दुकानात नाही, तर मग करायचं काय. मग मीटिंग जी महत्वाची असते ना, तर ह्याच्यातून आपल्या विचारांची घेऊन देऊन होते, आणि ह्याला मार्ग निघतो. आता ते सरांनी पाठीमागचे सांगितलं का, आपल्याला थोडं सोशल मीडिया करावं लागेल, तर ते बरोबर आहे त्यांचं. का त्यांनी जर आपण थोडं दाखवलं की बाबा ह्याच्यामुळे हे होतं, आणि ह्याच्यामुळे हे आरोग्य चांगलं राहतं, एवढ्या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर असं विचार एकमेकाला चांगलं असतं मीटिंगसाठी. मग आमच्यात काय करायचं काय करायचं, 3 महिने झाले. आता पैसे जास्त झाले म्हणजे आम्हाला पण थोडंसं वाटायला लागलं, आपल्याला लय पैसा आहे. आणि मग महिला पण यायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं मग, विकायचं असेल का, ती म्हणे विकायला नाही जाणार, मी सगळं करेन, तुम्ही पुढं जा विकाय. पण एखादी विकून नाही ना, त्याला चैनच लागली. आम्ही किती कष्टाने कमवलं, पिकवलं, घेतं, तयार केलं, हे आज तुम्ही डोळ्याने पाहिले तिथं, म्हणजे एवढं सोपं नाही. आता तुम्ही बघितलं म्हणजे आता पाऊस नाही, आता ऊन पण नाही, वातावरण चांगलं आहे तुम्हाला शेती बघण्यासाठी, हवामान चांगलं आहे. पण हे काम करत असताना शेतीचं, पाऊस असू द्या, गुडगेत का चिखल असू द्या, शेताला पाणी जास्त झालं तर वरती पाऊस पडतो, इजा कडकडत्या तरी ती रानातलं पाणी काढून द्यावं लागतं. अनेक गोष्टी, वादळ आलं तर ती डोक्यावर पीक झाल्याने सगळं झोपून जातं. म्हणजे ह्या खूप त्रासातून नाही शेतकरी, म्हणजे जे अन्नदाता आहे हा, म्हणजे सगळ्या गोष्टीला त्याला सामोरं जावं लागतं. आता ना अशा परिस्थितीत मग आम्हाला असं वाटायला पैसे आहेत आमच्याकडे, आता काय करायचं. मीटिंग एक दिवस चालली, एक म्हणजे आपण असं करू मसाले करायचे. दुसरी म्हणजे चांगले या, तिसरी म्हणजे करायची पण ऐकायची कुठं. चौथी म्हणजे मग आपण असं करू आपल्या घरी लागतात ना, मग आपण वाटून देऊ आपल्या घरी सगळ्यांना. 13 जणी येते, 1 किलो मिरची 1 किलो आणायचं, आणि आपण वाटून घेऊ. ठरलं आमचं कशावर, फक्त मिरची दणा 14 आणायचं ह्याच्यावर. मग पैसे किती काढायचे, 300 रुपये. 300 पैसे जास्त नाही काढायचे, जास्त पैसे काढले तर बँकेची गाडी घेऊन आमचा संपर्क. कारण आम्हाला शेतकऱ्याची इथं कामाला गेलो ना, तेवढंच माहीत असायचं, आठवड्याचा पगार नाही झाला. 1-2 एकर शेतीवाल्याकडे गेलं, ते छोटा शेतकरी राहायचा. आणि पूर्वी कसं होतं ताई, बघा 70-72-80 पर्यंत स्वसाठी असली ना, ती गाडी बसवलेला घरी यायची, बँकेची गाडी बसवलेली यायची. 10,000 जरी असले
ना त्याचं 10 एकर शेतकरी शेती असेल तर ती गाडी तिथं राहायची आणि मग ती गाडी आली आणि म्हणायचं मला आज पगार होता आमचा आज पगार नाही केला बाजार दिवस 8 दिवस मग स्वस्त माल घ्यावं लागतं ती म्हणायचं अहो ताई काल आमच्याकडे वसुलीची गाडी होती तुम्हाला आज उद्या पगार करतो तेवढंच माहिती आम्हाला बँकच माहीत नाही तर बाकीचं काय माहिती आणि मग झालं मग ती मिरची धना 300 रुपये काढले जाऊन मिरची धना आणायला आता कोण जवळ आले बसून दौंडपेशी पण दौंडला पाठवलं बघ मग मिरची धना आणायला दौंडला कसं जायचं सगळ्यांनी रानात जाताना भाकर बांधायची खुरपं घ्यायचं आणि सगळ्या महिलांनी संगच जायचं मग त्यांनी रानात कोणाच्या तरी जायचं बाकीच्या 12 जणींनी आणि मग मी पॅसेंजर 12 मध्ये पॅसेंजरनी 9च्या दौंडला जायचं घरी माहित नाही झालं पाहिजे घरी माहित झालं तर मग तुला काय एवढं पडले बाकीच्या नाही तूच का जाती म्हणजे ग्रामीण मध्ये खूप येईल असं आणि मग दौंडला जायचं संध्याकाळी 5च्या गाडीने यायचं 12 मध्ये मग तोवर ह्या तिथे स्टेशनला कामावरून सुटून यायच्या मग ह्यांच्या बरोबर घरी जायचं म्हणजे घरी असं कळायलाच नाही पाहिजे दौंडला गेली की पुण्याला गेली आणि मग हे करत असताना आम्ही असं जवळजवळ 6 महिने चोरून मसाले करायचे चोरून घरी नाही माहित व्हायचं 1 किलो मसाला आणि विकायला दौंडला जायचं घरीच करायचा पण तुम्ही कामावर गेले उठायचं संध्याकाळी ते घरी नसले तर ते कुठे हाताने कुठायचं दगडाचं उखळे आज शेतीसाठी आज नानवला आता 1 दिवस काय झाले माझ्या मिस्टर म्हणजे जागरण वदळायला चाललं होते मग मी काय केलंय तर आपल्या आयाला साडी आणि दिलं त्यांना एक नारळ देऊन जा म्हणलं देवाची ते रात्रभर देवदेव चालतो जागरण वदळ आता म्हणलं गेले ते रात्र दिवस वदळाला रात्री मग आम्ही काय केलं दोघी पुरी आल्या त्यांनी आपली चूल मांडली ती भाजायचं काम चाललं रात्रीचे 10-11 वाजले होते आणि आले ते आले काय करता मी तर म्हणल्या मसाला रात्रीचा ते म्हणले हा इकडे नाही सर इकडे नाही सर आणि माझ्या मिस्टर मी टाकत होते त्यांनी टाकलेली होती आता तिकडं वक्र जेवायला होतं म्हणलं काय आणि टाकून आलेले आणि मग ती पोरीला दाखते ना रे शांत तरी कशाचं काय एक म्हणली रात्रीचं करतोय सकाळी एक काही नाही सर एक काही नाही म्हणल्यावर शांत बसायचं ना साहेब लगेच म्हणले काही काय नाही आता म्हणे कोण खाणार आहे तुमच्या अवतार बघा तुमच्याकडे बघितले की तुम्ही आरशात चालले म्हणजे मसाल्याच करा व्यवसाय करायला शेजारी दळलं प्रवीण वाल्याने हिंद वाशेल बाई तुमचं बोर खाणार आहे बाई तुमची अवतार कशी येत नाही एक नाही दोन नाही स्वतः झोपत नाही दुसऱ्या झोपा येऊन नाही ना म्हणे हे काय नाटक चालले नाही खरं म्हणते एक लगेच चुलीतली लाकडं बाहेर बघली पाणी नको होतं त्याच्यात तिला थांबवलं दुसरीला तोपर्यंत ती गेली झोपली घरात जाऊ बोलले तर म्हणत तूच सांगती लग्ना पोरीला म्हणाल चालू दे म्हणलं आता त्यांचं शिक्षण बारावी होतं साहेब माझं शिक्षण मी शाळा पाहिलीच नाही मी काय करायला लागले का ते म्हणायचं तुला कळतं का तू शाळा बघितली का तुला काय घ्यायचं ज्ञान नाही का नाही मग हे करायचं नाही का बसायचं मग त्या पोरींना थांबवलं मसाला केला आणि ते मसाला घेऊन दुसऱ्या दिवशी परत दौडला असं चुरूनच पण बोबडा झाला त्याचा बोबडा मग आम्हाला दत्त यात्रा बनली होती ऍग्रिकल्चर कॉलेजला पुण्यामध्ये पहिली नंतर भीमतडी चालू झाली बघा बरेच आपले साहेबांना माहिती असं भीमतडी नाव नंतर दिलं पहिली दत्त यात्रा चालू झाली सतीश मामा कोंडणे जिल्हा परिषदला अध्यक्ष होती बघा त्यावेळेस आणि मग डीआरडीला कोणी सापडलं नाही शेतीमाला प्रक्रिया करणारी पंचायत समितीने आमचं नाव सुचवलं आम्ही सगळे दारिद्र्य खालचे आम्हाला काय म्हणजे काहीच कळत नाही त्यांनी आणि त्यांची गाडी न्यायला काय करतात म्हणे कशासाठी गाडी कशासाठी आली दारात दोघी दिवशी नवरे आले हे काय चालले म्हणे काय त्याची काय कामाला जातो तुम्ही का काय बाकीचं काय आहे म्हणे गाड्या कशा तुम्हाला साहेब म्हणे अहो तुमच्या बायांनी मसाला केलेला साहेबांना लय आवडलं हे काय
सांगणारच होतो ना, आम्हाला काय माहिती लोक येतात का नाही. आणि खरंच माहित नव्हतं ते तिकडं बोलले जायचे, पण आम्हाला माहित नव्हतं आपल्या घरी आपली एवढे मोठे सारे लोक आपल्या घरी येतात म्हणून. आणि मग ते सांगितलं 5 किलो मसाला, 6 जण आम्ही माल विकायला गेलो 5 दिवस राहायचं. आमचं मार्केटिंग तुम्ही बघा ना, 6 जणी घरी येऊ बाबा सांगितलं आता पुण्याला माल चाललाय म्हणजे काय, घरी सांगितलं 5 दिवस येणार नाही आता आम्ही चाललो पुण्याला काय. आता तुम्ही बघाय गरज तुमचं तुम्ही करा ना खा, आता आमचा मसाला पुण्याला चाललाय. मसाला किती? 5 किलो. पुण्यात गेलो सकाळी 11 वाजता त्यांनी पोहोचवलं, तिथे गेलो का ते मसाला तुमच्या सांगताना, अरे काय वास आहे म्हणजे मसाल्याला, अरे घरगुती आमच्याकडे बघितलं का ती लगेच कळत चुलीवरच आहे का काय आहे. मग
लेपच्या पुद्यांचा स्परा त्यांची आणली. आणल्यानंतर कलिंगड धुतलं आणि त्याच्या 20 फाका केल्या एकसारख्या. तिला म्हणलं जवळ आता घेतलं. केळीवाले कलिंगडावाले एकमेकीकडे बघितलं, लागल्या रडायला. त्या रडायला लागल्या डायरेक्ट. आम्ही कसं बोलणार मध्ये घेतात सर, घ्याव सर, असं कसं बोलणार मध्ये. आम्ही नाही बोलणार मध्ये ते. अगं पण तुम्ही होतं ते मी घालवलं ना, मग त्याला काय करणार नाही. आम्ही बोलणार नाही म्हणे. लागल्या रडायला. रडायला आम्ही तोपर्यंत ते आले. आले माझ्याकडे श्यामचा वंडे आली होती. आले ती व्यक्ती बघितलं कमलताय तुम्ही इथं बसायला कुठताय का काय नाही. मी म्हणलं नाही अहो साहेब. महिला कशा वाटतात मग. म्हणलं त्यांनाच विचारा. या पोटली खाली ती रडत त्यांची केळी खराब झाली ना ते उठून राहिली. नाही नाही सर म्हणे मसाल्याची तिने चार झटकली डोळ्यात गेली. खरं आहे का म्हणे कमलताय. मी म्हणलं साहेब मला नाही सांगते याचं काय. मी बाहेरच होते. मग चिरल्याला कलीकडे आता ती होत आपलं होतं ते पण चिरून ठेवलं. ते मग पुढं ते टेबलवरती राहिले. पाच कलीकडे धुतले, त्याचा देठ छानला, दुर्गा पाणी मारलं, फ्रेश केले आणि मग ती चिरल्याला कलीकडे घेऊन तिला बाहेर उभं राहिली. त्याचे दोन दोन तीन तीन फोडे केले छोट्या. तिला सांगितलं सेंद्रिय आहे ना. ती म्हणली आहे सेंद्रिय नाही सॉरी 75 शुगर आहे. मग म्हणलं तू इथं थांब. येणारे लोक आहेत ना जेंट्स आले का सर म्हणायचं, साहेब म्हणायचं, लेडीज आल्या का मॅडम म्हणायचं, त्यांना म्हणायचं काही 75 शुगर आहे ताई टेस्ट करा मग खरेदी करा. मी पुढचं बोलते. मग तिलाच येतं म्हणजे मार्केटिंग कशी या ही महत्वाचं आहे. मार्केटिंग काय नाही मी बडबड करते ना हेच मार्केटिंग आहे. ही करता आलं पाहिजे. मग तिला तिथं उभं केलं आणि ती किती फोट दिली का मी म्हणायची. मोठं कलीकडे घेणार कोण आहे साहेब तुम्ही मी मॅडम ह्या असे त्या पुरी नाही घेणार. ते म्हणतात ह्याचं काय करायचं एवढं घेऊन हे किती दिवस ठेवायचं. मग तिने ती टेस्ट दिली तर मी पुढं म्हणायची सर ही गाडीपर्यंत तुमच्या डिलिव्हरी पोहोचली 100 रुपये असं करून मग त्या पाच कलिंगडाचे 500 रुपये केले. मग ती 500 रुपये झाले आणि आम्हाला मिळाली 1100 रुपये बक्षीस दिले. कारण मसाला विकला, मसाला विकून परत केळी खराब झाल्या, केळी होऊन परत कलिंगड आणलं, कलिंगड आणून परत हरभरा आणला, हरभरा 10 एक जुडी आणली मार्केट आणून आणि ती एकाच्या दोन केल्या. कारण 10 बाहेर पण चालू आहेत मग आपली 10 विकली पाहिजे. मी एकाच्या दोन केल्या 10 ठेवल्या. ते 15 आमच्या कोणी घेतलं नाही. मग ती 10 ठेवल्या आणि मग ते हरभऱ्याची 4500 ही 1100 रुपये बक्षीस आणि कलिंगडाचे 500 आणि मग हे करून ते मेळा पाका केला. मग त्याच्यानंतर आम्हाला महालक्ष्मी सरसला बोलवलं मुंबईला. वेळ आहे ना आणि मग महालक्ष्मी सरस वांद्र्याला भरत 12 दिवसाच तिकडं बोलवलं. मग ह्या महिलांना इथं सांगितलं का आपल्याला जे काय झालं ते ही घरी सांगायचं नाही तर घरचे जे 7 जण येत ना ते म्हणते तुम्ही तुमचंच करा आमचं राम राम असं नको व्हायला. मग त्या घरी आल्यावर त्यांनी सांगितलं चांगला मसाला विकतो एका दिवसात विकला असं झालं तर झालं. बिझनेस करणाऱ्याला ही सगळं सपोर्टिंग लागतो. कारण आता त्यांच्या बरोबर आम्ही मसाला विकत बऱ्याच दिवसापासून आहे. आम्ही पण चांगल्या पद्धतीचं चुलीवर भाजणे, चुलीवरचं भाजल्यानंतर थंड करणं, निसून घेणं, जसं तुम्हाला इथं पाहायला मिळलं तसंच तिथं पण मसाल्याचं पाहायला मिळलं. म्हणजे असं इतर कंपनीसारखं नाही. कंपनी आठ खाली का तुम्ही गेटमधून आले फक्त ऑफिसमध्येच बसायला मिळेल, तुम्हाला बाकीचं काही बघायला मिळणार नाही असं काही नाही. तुम्ही डायरेक्टली यायचं, कस्टमर आहे तुम्ही, तिथं कसं चाललंय बघायचं, त्याची स्वच्छता बघायची, माल कसा होतो सगळं बघू शकता. हा आणि मग सांगते तुम्हाला महालक्ष्मी सरसला गेलो आम्ही. महालक्ष्मी सरसला तोपर्यंत 1 वर्ष झालं. इथल्या 6 जण उपाशी गेले ना आम्हाला घेणंच नाही. तिकडं पुण्याला किती जण मुंबईला किती जण जायचे मुंबईला जायचं साहेब आम्हाला म्हणायचे पंचायत समितीचं तयारी झाली का आम्ही कर्नाटकाची तयारी झाली. आणि म्हणायचं हा तयारी म्हणजे आम्हाला काय माहिती घ्यायचं लई माल बनवावं लागतो मालाची तयारी आम्हाला कसं वाटायचं
Yeah.